गारमेंट उद्योगाच्या वाढीसाठी सोलापुरात शनिवार दिनांक 27 जानेवारीपासून 3 दिवस आंतरराष्ट्रीय गणवेश आणि वस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाचे कार्यकारिणी सदस्य प्रकाश पवार यांनी ही माहिती दिली. सोलापुरात यंत्रमाग आणि विडी उद्योगात सर्वात जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र हे उद्योग अडचणीत आल्यानं यातील कामगारांना पर्यायी रोजगाराची अत्यंत गरज आहे. नवीन रोजगार निर्माण व्हावेत या उद्देशानं असंघटित स्वरूपात असलेला येथील गणवेश निर्मिती आणि गारमेंट उद्योग आता संघटित होण्याच्या मार्गावर असून सन 2022 पर्यंत शहरात 2000 नवीन गारमेंट आणि रेडीमेड कपड्याचे युनिट्स उभारण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलं असून दिनांक 27 जानेवारीपासून हॉटेल बालाजी सरोवर इथं आंतरराष्ट्रीय गणवेश आणि वस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात 12 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचं प्रकाश पवार यांनी सांगितलं. जे यावर्षी आपण आपल्यासोबत होम टेक्सटाईल जसं की आपल्या सोलापूरचे टॉवेल चादर जे उत्पादक आहेत त्यांना सुद्धा ह्या फेअरमध्ये आपण घेतलेलं आहे. त्यानंतर जे ऍक्सेसरीज असतात जसे की सॉक्स आहेत बेल्ट टाय हे ह्या सुद्धा आणि मशिनरी ह्या लोकांना सुद्धा आपण घेऊन चालतोय. तब्बल यावर्षी 150 स्टॉल आपण ठरवलेलो होतो आणि लगभग 150 स्टॉल बुक झाले आणि व्यापाऱ्यांचा सुद्धा चांगला प्रतिसाद आपल्याला लाभला. आणि या फेअरच्या उद्घाटनासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या फेअरच्या उद्घाटनासाठी स्वतः आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येणार आहे आणि हे खरंच आमच्या असोसिएशनची खूप अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यासाठी आम्हाला सुभाषजी देशमुख यांनी खूप काही सहकार्य केलं तेव्हा जाऊन हे कुठंतरी शक्य झालं की आपण मुख्यमंत्र्यांना आपण सोलापुरात बोलवतोय. या प्रदर्शनाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी 198 भारतीय दूतावास आणि भारतातील 164 दूतावासांना दिला आहे. या प्रदर्शनामुळे सोलापुरातील गारमेंट उद्योग वाढणार आहे. याप्रसंगी पारस शहा आणि संतोष उदगिरी यांची उपस्थिती होती.